ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोपर गावातील बँकांच्या अनगोंदी कारभाराविरोधात मनसेचे तहसीलदारांना निवेदन। कोपरगाव शहर आणि तालुका आताच कुठे कोरोनाच्या महामारीतून सावरत असताना आधार कार्ड काढण्यासाठी दुरुस्तीसाठी नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड बसत असून नागरिकांना एका कामासाठी वारंवार चक्रा माराव्या लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्यामुळे या अनागोंदी कारभाराच्या विरोधात मनसेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। आज महाराष्ट्र निर्माण सेना यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं। आम्ही स्वतः आमच्याकडं आलेले जो जनतेने सांगितलं ग्रामीण भागातून जे लोक येत आहेत त्यांनी आमचा म्हणत्या सकाळीपासून आल्यानंतर तो संध्याकाळपर्यंत प्रत्येक गोष्ट ते आधार कार्ड काढण्यासाठी आम्हाला त्याच्या त्रुटी काढून परत घरी जा परत दुसऱ्या दिवशी बोलू हे करून त्यांचा खूप काही हे चाललं आणि आल्यानंतर मधले दलाल लोक असतात ते कुणी 50 कुणी 100 असे त्यांची पिळवणूक करतात। याच्यामुळं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेले 2 दिवसात त्यांनी अल्टिमेट केला तर ठीक चक्रमारतो आधार कार्ड आधार कार्ड लिंक करायचं पैसे काढायसाठी ते वेळेवर काही सुविधा भेटत नाही आलं वेळ नंबर लगेच त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम असतो नेटवर्क प्रॉब्लेम तर सर्व प्रॉब्लेम सांगतील दुसरा प्रॉब्लेम सांगतील काही ना काही प्रॉब्लेम सांग कस्टमर वापस रिटर्न जातात कुठल्याही कस्टमरला चांगली सर्विस भेटत नाही आहे। काय मागणी करणार तुम्ही प्रशासनाकडून? प्रशासनाकडून एवढंच बँकेसाठी कमी तुमची कर्मचारी वाढवा तुमची हे करा की बाहेर कस्टमर त्यांना सर्विस द्या माही सेवा केंद्र नसून तो माही कॅशेंद्र किंवा सेवा केंद्र समोर ओपन करून घ्या। राष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आज जे निवेदन देण्यात आलेले ते दोन्ही बँकेला दिलेले इंडिया बँक आणि बडोदा बँक त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनाही दिले का जे आधार कार्ड वगैरे अजून आधार कार्ड झालंय वयोवृद्ध बाया माणसं लेकरं बाळ घेऊन येतात ते काही ना काही क्युरी काढून 50 रुपयाची जर फी असेल त्याची 100 रुपये 150 रुपये घेते ते 100 150 रुपये न घेता त्यांनी कुठेतरी कॅम्प उघडला पाहिजे कॅम्प उघडून तिथं ह्या लोकांना थांबवलं पाहिजे ते जाणून बुजून हे बँकेवाले काहीतरी पैसा कमवायचा लबडीचा धंदा चालू केलेला आहे आणि 2 दिवसात मी आम्ही अल्टिमेशन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना पण यांना निवेदन देऊन यांना ठिकाणी आणा नाही तर मनसेच्या पद्धतीने मनसे स्टाईलने यांना ठिकाणी आणायला आम्हाला टाईम लागणार नाही त्यांचं कॅम्प्युटरही राहणार नाही त्याचं काय म्हणते ते लावत माऊसही राहणार नाही सगळंच खेळ केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही चांगल्या पद्धतीने गुढीने चांगल्या पद्धतीने सांगू राहिलो तर त्यांनी ऐकावा बँकेवाल्यांनी पण आणि तहसीलदार साहेबांनी पण त्यांना सांगावा पत्रव्यवहार करावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकेला तसेच तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे की कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांना कामधंदा नसून आधार कार्ड काढण्यासाठी जे लोक गेलेले जे वयानी भरपूर असतात आणि त्यांचे लहान मुले घेऊन ते 2-2 तास आधार कार्ड काढण्यासाठी लाईनीमध्ये उभे राहतात परंतु ज्यावेळेस नंबर येतो त्यावेळेस ते काहीतरी अडचण त्या कागदपत्रामध्ये दाखवतात आणि त्यांना हा कागद घेऊ नये आणि तो कागद घेऊन असं त्यांना येड्यात काढलं जातं आणि 2-2 दिवस त्यांचा नंबर लागत नाही आणि ज्यावेळेस ते आधार कार्ड काढण्यासाठी फॉर्म नाव वगैरे किंवा पत्ता चुकलेला असतो तो एक क्विरी काढण्यासाठी ते फॉर्म भरतात त्याच्यासाठी 100 ते 150 रुपये आकारण्यात येते आणि मनमाही मनाने जो मनाला वाटेल त्या पद्धतीने ते आधार कार्डचे पैसे मागतात आणि लोकांचा ज्यांनी जो छळ मांडलेला आहे तो त्वरित बंद करावा असं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो 2 दिवसात जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे स्टाईलने त्यांचे कार्यक्रम वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि आमची एक विनंती आहे जर बँकेला लोड येत असेल तर त्यांनी सरळ जे महा ई सेवा केंद्रवाल्यांना ही जबाबदारी सोपवावी प्रत्येक खेडोपाडी महा ई सेवा केंद्र आहे आणि लोकांचा येण्या जाण्याचा त्रास हा वाचल आणि सगळ्यांना सोयीस्कर होईल अशी माझी विनंती आहे। जय जय महाराष्ट्र। आधार काढण्यासाठी आणि किती वेळापासून तुम्ही इथे उभे आहेत? तिसऱ्यांदा आलो पहिल्यांदा आलो कोण पाहिजे नाही चालणार म्हणजे परत घरी गेलो त्याच्यानंतर काल 12 वाजेपासून उभे होते 4 वाजता नंबर आला लाईट गेली म्हणजे ठरवाजा झाला आता आज बोलवलं होतं आज मी 11 वाजता निघलो होतो माझी गाडी पंक्चर झाली ती लहान म्हणून घ्यातल्या म्हणून मी परत बेकत आलो बेकत पंक्चर काढलं त्याच्यानंतर मग आता इथं आलो तर आता हे प्रॉब्लेम
आता काय प्रॉब्लेम म्हटले ते? आता ते काय प्रॉब्लेम पुढे नंबर आहे म्हणजे आता मला काल सांगितलं होतं तुमचा पहिला नंबर तिसऱ्या. यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, अनिल गाडे, माजी तालुकाध्यक्ष अलीम शाह, उपतालुका अध्यक्ष रघुनाथ मोहिते, वाहतूक तालुका अध्यक्ष जावेद शेख, हिंदू सम्राट संस्थापक बाप्पू काकडे, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, विद्यार्थी जिल्हा संघटक बंडी सपकाळ, विद्यार्थी उपशहर अध्यक्ष संजय जाधव, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, सुनील सुपेकर, दिलीप जाधव, युवराज पवार आदि मनसे सैनिक उपस्थित होते. न्यूज सुपरवन साठी अभिषेक, कोपरगाव.